आणि याच प्रकरणावरून साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केले. दलित कुटुंबांना पाणी का नाकारलं जाते हा सगळ्यात मोठा सवाल आहे. पाणी नाकारण्याची ग्रामपंचायतीची हिम्मत होतेच कशी. महाराष्ट्रात आता जात बघून पाणी देणार का हाही एक सवाल उपस्थित होतोय. कलेक्टर पर्यंत लेखी तक्रार देऊनही अद्याप कारवाई का नाहीये. हीन राजकारणामुळे तक्रारींकडे दुर्लक्ष केलं गेलं हाही एक सवाल आहे. पोलिसात सुद्धा तक्रार दिली त्याचं पुढे काय झालं. कुटुंब गावाबाहेर बसली आहेत याचं प्रशासनाला काहीच वाटत नाहीये का. प्रशासनाला आपल्या जबाबदारीची जाणीव नाहीये का. असे अनेक सवाल सामने उपस्थित केले. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी या सगळ्या प्रकरणावर संताप व्यक्त केलाय. मला वाटते सावंगी गावामध्ये जर त्या गावाचे सरपंच आणि तिकडचे जर लीडर लोकांनी अशा दलित पिछडे लोकांसोबत जर असा व्यवहार केला असेल तर त्याचे विरोधात पूर्ण ताकदनी आम्ही उतरू आणि असा प्रकार कुठेही घडला नाही पाहिजे त्याचंही लक्ष आम्ही देणार आहे. आणि खूप दुर्दैवी बाब आहे की असा जर घडला आहे की दलित लोकांना पाणी देण्यासाठी त्यांनी गाव सोडला, पाणी देत नव्हते म्हणून त्यांनी गाव सोडलं, तर मला वाटते हा राज्य कोणत्या मार्गावर चाललेला आहे हा सगळ्यात मोठी दुर्भाग्य आहे आमच्या महाराष्ट्राची. ज्या छत्रपती शिवाजी महाराज, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा हा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रामध्ये आज चान्सेस लोकांना पाणीसाठी दरदर ठोकर खाण्या लागून राहिले आणि गाव सोडून आज जर त्या गावाचे कोणत्याही पॉलिटिकल व्यक्तींनी जर असा केलाय तर त्याचे विरोधात आम्ही पूर्ण ताकदनी जाऊ. आज मी सदनमध्ये आहे, दिल्लीला आहे, पण जशी मी इथे पोचली अमरावतीत तर मी त्या गावांना भेट देणार आहे आणि त्या परिवारांना मी पहिली भेट देऊन त्यांची भावना समजून घेईन आणि ज्यांचा दोष राहील त्याच्या विरोधात आम्ही कारवाई करू.